नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण नीट एक्झामनंतर पुढील ॲडमिशन प्रोसेससाठी म्हणजेच MBBS, BDS, BMS, BHMS अशा कोर्सेससाठी ॲडमिशन घेताना कोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतात, म्हणजेच ॲडमिशनसाठी कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतात, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहेत. नीट एक्झाम पेपर ॲनालिसिस व स्टुडंट्सच्या रिव्ह्यूजप्रमाणे नीट 2020 ही एक्झाम गतवर्षीपेक्षाही इझी होती असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, नक्कीच यावर्षी कट ऑफमध्ये चेंजेस होणार आहेत. तर हे कट ऑफमध्ये नेमके चेंजेस कसे होतील व आता काही दिवसापासून एक चर्चा सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, ती म्हणजे 70-30 कोट्याबद्दल, तर अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहेत. तर आता पाहूया आपण की नीट ॲडमिशन प्रोसेससाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणते असू शकतील. मित्रांनो, आता आपण सिरियलप्रमाणे बघूयात कोणती महत्त्वाची डॉक्युमेंट्स लागतात. नंबर एक, नीट ॲडमिट कार्ड. आता बरेचशा म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांनी नीट ॲडमिट कार्ड हे सबमिट केलेलं आहे, परंतु आपल्याला NTAच्या साईटवर जाऊन हे ॲडमिट कार्ड डबल डाउनलोड करता येतं. त्याच्यामुळे नीट ॲडमिट कार्ड लागेल. त्यानंतर नीट कन्फर्मेशन पेज, जे की ऑलरेडी आपल्याकडे आहे. त्यानंतर नीट स्कोर कार्ड, म्हणजे रिझल्ट जो की आता येणार आहे रिझल्ट, तो देखील आपल्याला ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस लागतो. त्यानंतर पुढे आहे आपली 10वीची मार्कशीट, SSC मार्कशीट, SSC पासिंग सर्टिफिकेट, म्हणजे आपल्याला 10वीची सनद देखील लागते. त्याचप्रमाणे HSC म्हणजे 12वीची मार्कशीट लागेल व कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच आपली TC देखील लागते मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट्स जे की प्रत्येक विद्यार्थ्याला लागणार आहे ते म्हणजे नॅशनॅलिटी व डोमेसाईल सर्टिफिकेट. हे प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला लागतो ते म्हणजे मेडिकल रजिस्ट्रेशन फॉर्म. तो म्हणजे काय असतो मित्रांनो, जेव्हा आपला आता रिझल्ट लागेल, रिझल्ट लागल्यानंतर आपण जो पहिला फॉर्म भरणार आहेत महाराष्ट्रामधील रजिस्ट्रेशन फॉर्म, जो की आपण गतवर्षी mahacet.org याच्यावर जाऊन आपण सर्व डिटेल्स सबमिट करतो आणि सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड केल्यानंतर जी प्रिंट येते त्या फॉर्म, तो फॉर्म एक महत्त्वाचा असतो, म्हणजे तो फॉर्म आपल्याला पुढे काढता येईल. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं एक अजून एक डॉक्युमेंट्स म्हणजे वेगळं काय असतं तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, म्हणजे आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला हे फिटनेस सर्टिफिकेट सोबत घेऊन जाणं व्हेरिफिकेशनला जाताना हे खूप गरजेचं आहे. तर हे फिटनेस सर्टिफिकेट कुठं असतं मित्रांनो, तर आपला जो नीटचं इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे याच्यामध्ये ते फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिलेला आहे, जो आम्ही तुम्हाला पुढे प्रत्येक विद्यार्थ्याला सबमिट करणार, म्हणजे दाखवणार आहेत की तो फॉर्मॅट कसा असू शकेल. मित्रांनो, आत्तापर्यंत मी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत व हे कॉमन डॉक्युमेंट्स आहेत. कॉमन म्हणजे कसं की हे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे हे डॉक्युमेंट्स असणं खूप गरजेचं आहे. आपण पुढे जाऊन आता रिझर्व कॅटेगरीसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते पाहणारच आहेत, तरी पण मी एकदा पुन्हा पहिल्यापासून तुम्हाला सांगणार आहे की कोणती लिस्ट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मित्रांनो, एक नंबरला आधी आपल्याला लागेल नीट ॲडमिट कार्ड, नीट कन्फर्मेशन पेज व नीट स्कोर कार्ड. त्यानंतर 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट व 10वीची सनद लागेल. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच आपल्याला TC लागेल. त्यानंतर ऑनलाईन जो आपण फॉर्म भरणार आहेत त्याची प्रिंटआउट लागेल. नॅशनॅलिटी व डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, जो आम्ही तुम्हाला पुढे फॉर्मॅट प्रोव्हाइड करणार आहेत, तो देखील लागेल. आणि जे विद्यार्थी रिपीट केलेले आहेत, ज्यांनी नीट एक्झाम ही रिपीट दिलेली आहे, म्हणजे गॅप पडलेला आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये, अशा विद्यार्थ्यांसाठीच फक्त गॅप सर्टिफिकेट लागेल मित्रांनो. हे गॅप सर्टिफिकेट कसं असतं आपण पुढे जाऊन सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, तरी पण थोडक्यामध्ये सांगणार आहे की हे गॅप सर्टिफिकेट म्हणजे 100 रुपयाचा आपला जो बॉन्ड पेपर असतो, त्या बॉन्ड पेपरवर आपल्याला फॉर्मॅट टाईप करून घ्यावा लागतो व त्याची नोटरी करून घ्यावी लागते. यामध्ये वेगळं काही नाही मित्रांनो. ज्यांचा गॅप आहे अशाच विद्यार्थ्यासाठी आहे, फ्रेशर विद्यार्थ्यासाठी हे गॅप सर्टिफिकेट लागत नाही मित्रांनो. तर आता आपण पाहूयात की स्पेशल कॅटेगरी म्हणजे रिझर्व कॅटेगरीसाठी कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतात. जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरी म्हणजेच SC, ST, OBC, SEBC, NT1, NT2 अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात, अशा विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत सांगितलेले महत्त्वाच्या डॉक्युमेंट्स सोबतच एक्स्ट्रा कोणते डॉक्युमेंट्स लागतात, तर ते म्हणजे मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम लागेल कास्ट सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल व नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागेल. फक्त SC व ST कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनियर लागत नाही, बाकी सर्व रिझर्व कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी हे तिन्ही डॉक्युमेंट लागतात मित्रांनो. व जे विद्यार्थी EWS मधून फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना EWS सर्टिफिकेट
लागेल, हे कंपल्सरी लागणार आहे मित्रांनो. मित्रांनो, नॉन क्रिमिलियर बद्दल एक महत्त्वाची सूचना सांगतो. ज्या पालकांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट भेटत नाहीये रिझर्व कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्यांचं 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, तर अशा पालकांना हे सर्टिफिकेट भेटत नाही. मग अशा विद्यार्थ्यांची ॲडमिशन प्रोसेस ही ओपन कॅटेगरीमधून होते, त्यांना कॅटेगरीचा बेनिफिट भेटत नाही, हे प्रत्येक विद्यार्थी व पालकांनी इथे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. खूप महत्त्वाचं आहे, बऱ्याचशा जणांच्या याबद्दल क्वेरीज आहेत की सर आमचं 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न होत आहे, तर आम्हाला कॅटेगरी बेनिफिट म्हणजे फीससाठी नको आहे, परंतु आमचं ॲडमिशन प्रोसेस हे आमच्या कॅटेगरीमधून होईल का? परंतु मित्रांनो, मी इथे तुम्हाला खास सांगतो, ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर नाही आहे अशा विद्यार्थ्यांची ॲडमिशन प्रोसेस ही फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरीमधूनच कन्सिडर केली जाते. अशा विद्यार्थ्यांना आपल्या कॅटेगरीचा कसलाही बेनिफिट इथे भेटत नाही मित्रांनो. मित्रांनो, आता आपण पाहूया स्पेशल रिझर्वेशन. आता स्पेशल रिझर्वेशनमध्ये काय काय असतं मित्रांनो, तर डिफेन्स कॅटेगरीमध्ये जे येतात, म्हणजे ज्यांचे पालक हे डिफेन्समध्ये आहेत, लाईक आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 कॅटेगरीजमध्ये त्यांना डिवाइड केलेलं आहे, D1, D2 व D3, जे या कॅटेगरीजमध्ये मोडतात अशा प्रत्येक विद्यार्थ्यांना डिफेन्स सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर PWD सर्टिफिकेट, मीन्स पर्सन विथ डिसॲबिलिटी सर्टिफिकेट. जे विद्यार्थी हे अपंग या कॅटेगरीमध्ये येतात, तर अशा प्रत्येक विद्यार्थ्याकडे हे सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर हिली एरिया सर्टिफिकेट, म्हणजेच डोंगरी विभागातील सर्टिफिकेट. जे विद्यार्थी या अशा काही गावामधून असतील जे हिली एरिया अफेक्टेड आहेत, तर अशा विद्यार्थ्यांकडे हे सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. व त्याचप्रमाणे MKB सर्टिफिकेट, मीन्स महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर यावर जे गाव स्थित आहेत, अशा गावातील जे विद्यार्थी असणार आहेत, तर अशा विद्यार्थ्यांकडे हे सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. मित्रांनो, डॉक्युमेंट्सच्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ 3 टप्प्यामध्ये पाहिलेला आहे. ते म्हणजे कॉमन डॉक्युमेंट्स जे लागतात, ज्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे हे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे, जे मी तुम्हाला 8 ते 9 डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत. त्यानंतर जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, व त्यानंतर आपण पाहिलं आहे की स्पेशल रिझर्वेशनमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत मित्रांनो. व खास करून मी पालकवर्गांना सूचित करतो की प्रत्येकांनी आता खूप गांभीर्य घेऊन हे सर्व डॉक्युमेंट्स एकत्रित करणं खूप गरजेचं आहे. लवकरात लवकर हे सर्व सांगितलेले डॉक्युमेंट्स ॲडमिशन प्रोसेसच्या आधी, म्हणजेच जेव्हा आपण फॉर्म भरणार आहेत पुढे जाऊन, मेडिकल रजिस्ट्रेशनचा जो फॉर्म असतो तो फॉर्म जेव्हा आपण भरणार आहेत, तेव्हा हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावे लागतात. तर त्यावेळी आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट्स असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा सर्व ओरिजिनलचा एक सेट प्रत्येक विद्यार्थ्यांनी व पालकांनी लवकरात लवकर जमा करायचा आहे. व त्यासोबतच या सर्व सेटचे किमान 5 तरी सेट तुम्हाला झेरॉक्स सेट सेल्फ अटेस्टेड केला तरी चालेल, किंवा अटेस्टेड करून आणला तरी चालेल, अशा प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे आपल्यासोबत ठेवायचं आहे. पुढील ॲडमिशन प्रोसेससाठी हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक प्रत्येक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर हे डॉक्युमेंट्स जमा करायला सुरुवात करायची आहे मित्रांनो. पुढील काही दिवसातच आपली OMR शीट येणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याची, व NTA ची ऑफिशियल आन्सर की देखील येणार आहे, व त्यानंतर कट ऑफमधील होणारे चेंजेस व 70-30 कोटा याबद्दल आपण पुढील व्हिडिओजमध्ये आपल्यासमोर माहिती घेऊन येणारच आहेत. आत्तापर्यंत मित्रांनो जे काही होतं, आपण एक्झामच्या आधी महत्त्वाच्या सर्व नोटीस तुम्हाला वेळोवेळी सांगितलेल्या आहेत. व आता सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, म्हणजे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की काउन्सिलिंग इज नथिंग बट युअर लास्ट स्टेप ऑफ एक्झामिनेशन, म्हणजे हा एक्झामचा तुमचा शेवटचा टप्पा आहे मित्रांनो. असं पाहून प्रत्येक विद्यार्थ्यांनी व पालकांनी या ॲडमिशन प्रोसेसला गांभीर्यानं घ्यायचं आहे मित्रांनो. आपल्याकडे असे बरेच असे उदाहरणं आहेत की ज्या विद्यार्थ्यांना खूप चांगला स्कोर आहे, परंतु ते काही ॲडमिशन प्रोसेसमध्ये चुका झालेल्या आहेत, व अशा लहान कारणामुळे असे विद्यार्थ्यांनी रिपीट केलेलं आहे मित्रांनो. परंतु मी तुम्हाला वायब्रंटमध्ये एवढी शाश्वती नक्कीच देणार आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचं आपण डीपली काउन्सिलिंग करतो. त्याच्यामुळे आता ॲडमिशन प्रोसेसला सुरुवात झालेली आहे. वायब्रंटमध्ये 2 बॅचेसमध्ये ॲडमिशन होतात, व मला सांगायला तुम्हाला आनंद होतो की आपली 1 बॅच फुल झालेली आहे व दुसऱ्या बॅचेससाठी ॲडमिशन सुरू आहेत मित्रांनो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना व पालकांना वायब्रंटमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. ॲडमिशनसाठी लागणारे महत्त्वाचे जे डिटेल्स आहेत हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देणारच आहे. परंतु विद्यार्थ्यांना मी एवढं सूचित करतो की काउन्सिलिंगसाठी ॲडमिशन कुठेही घ्या मित्रांनो, वायब्रंटमध्येच घ्या असं म्हणत नाही आहे मी, परंतु खूप काळजीपूर्वक आणि गांभीर्यानं हे दृष्टिकोनातून आपण या प्रोसेसला पाहिलं पाहिजे. आपण प्रत्येक विद्यार्थ्याचं डीप ॲनालिसिस करतो, विद्यार्थ्याच्या स्कोरप्रमाणे त्याचे ॲडमिशन कुठे लागेल, कुठल्या कोर्सेससाठी, लाईक MBBS, BDS, BAMS हे पाहिलं जातं. आपलं वायब्रंटचं कोर्स सिलेक्ट
सिलेक्टर प्रिडिक्शन ॲप आहे, त्या ॲपमध्ये आपण त्यांच्या रँकनुसार कोणते कॉलेज भेटू शकतात हे देखील आपण त्यांना सांगतो. त्याप्रमाणे त्यांना लिस्ट आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना व पालकांना प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे या सर्व दृष्टिकोनातून आपण विद्यार्थ्यांच्यापर्यंत व पालकापर्यंत जात असतो. त्यासाठी आपल्याकडे माध्यम आहेत, व्हॉट्सअपचं माध्यम आहे, मी तुम्हाला यूट्यूबद्वारे तुमच्याशी संपर्क साधत आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना डीपमध्ये हे सर्व करायचं आहे, अचूक पद्धतीनं सर्वांना जे ॲडमिशन प्रोसेस करून घ्यायची आहे, अशा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील ज्यांना कॉलेज भेटून पाहिजे आहे, अशा विद्यार्थ्यासाठी व्हायब्रंट सदैव तत्पर आहे मित्रांनो. व ह्या सेकंड बॅचमधील ॲडमिशन डिटेल्ससाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकतात व अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या व आपल्या स्वप्नातील कॉलेजसाठी आपण तुम्ही आणि आम्ही एकत्र मिळून हा प्रवास चांगल्या प्रकारे करूया मित्रांनो. व महत्त्वाची सूचना म्हणजे अशी आहे की आपल्याला विद्यार्थ्यांनी आता बऱ्याचशा पालकांचे फोन येत आहेत की सर ह्या कॉलेजचा कट ऑफ काय असेल, सर त्या कॉलेजचा कट ऑफ काय होता. तर यासाठी व्हायब्रंटचं कट ऑफचं पुस्तक आहे मित्रांनो, जे की आपण खूप आधी लॉन्च केलेलं आहे. या पुस्तकाबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये देखील माहिती सांगणार आहे. हे पुस्तक आपल्या व्हायब्रंटच्या ऑफिसमध्ये अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक अजून हवं आहे असे विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करून आपल्याला कट ऑफ बुक बद्दल माहिती घेऊ शकतात मित्रांनो. मित्रांनो, अशा व्हिडिओचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा होईल यासाठी आपल्या व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि नक्कीच व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.